30 सप्टेंबर 2020 प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वेतन अनुदानाच्या प्रश्नासंदर्भात आज अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी मंत्रालय स्तरावरती घडत आहे आणि त्या संदर्भातील माहिती आमदार महोदय त्यामध्ये शिक्षक आमदार महोदय पदवीधर आमदार महोदय विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे देण्यात आलेली आहे ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. वेतन अनुदान निर्णय आजच्या मंत्रिमंडळामध्ये होऊ शकतो आणि त्या संदर्भात उपसमितीची बैठक देखील युद्ध पातळीवरती सुरू आहे. उपसमितीच्या बैठकीमध्ये मुख्य जे आहे माननीय महसूल मंत्री अध्यक्ष उपसमितीचा आहे, महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब, त्याचसोबत उपसमितीमधील सर्व सदस्य हे देखील अत्यंत पोट तिडकीने शिक्षकांना वेतन अनुदान मिळावं याकरिता प्रयत्न करत आहे. आणि त्याचसोबत शिक्षण विभागातील जे अधिकारी आहे, अवर सचिव आहे, उपसचिव आहे, हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. आणि त्यासोबत हा निर्णय जो आहे लवकरात लवकर होईल असं देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे उपसमितीचा. कारण यामध्ये ही माहिती जी आहे ही स्वतः शिक्षक आमदार महोदय पदवीधर आमदार महोदय यांची आज भेट जी आहे ती माननीय शरद पवार साहेब आणि त्याचसोबत उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली आहे. तर या भेटीदरम्यान काय सांगितलेलं आहे ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. आज एक महत्त्वाची भेट झालेली आहे, अंतिम निर्णय देण्याचे आदेश जे आहे हे देण्यात आलेले आहे. वेतन अनुदान जे आहे शिक्षकांना देण्याकरिता स्वतः आजच सकाळी 9 ते 11 या कालावधीत शिक्षक आमदार माननीय श्री दत्तात्रय सावंत साहेब, माननीय श्री विक्रम काळे साहेब, माननीय श्री श्रीकांत देशपांडे साहेब, माननीय श्री बाळाराम पाटील साहेब व इतर सर्व शिक्षक आमदार महोदय यांनी श्रद्धेय खासदार माननीय श्री शरद पवार साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांची भेट घेतलेली होती. आणि या भेटीमध्ये आदेश देण्यात आलेले आहे शिक्षकांना, जे या आधीच्या सरकारने जो शासन निर्णय घेतलेला होता 13 सप्टेंबर 2019 शासन निर्णयानुसार घोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 20% अनुदान व 20% अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील टप्पा 40% टप्पावाढ निधी वितरण होण्याबाबत चर्चा केलेली आहेत आणि त्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहे. त्यानुसार संभाव्य विधान परिषदेची आचारसंहिता लक्षात घेता आजच्या आज उपसमितीची बैठक घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत देखील हा विषय मंजूर करून घेण्याचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे स्वतः पवारसाहेबांनी आदेश दिले असल्यामुळे उपसमितीची बैठक सुद्धा प्राथमिक माहिती जी येत आहे शिक्षक आमदार पदवीधर आमदार महोदय यांच्याकडून, उपसमितीची बैठक जी आहे माननीय अध्यक्ष उपसमितीचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. त्यामध्ये सर्व जे उपसमितीचे सदस्य आहेत ते देखील उपस्थित आहे, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित आहे आणि यांच्याद्वारे शिक्षकांना वेतन अनुदानाच्या संदर्भात बैठक जी आहे सध्या सुरू आहे. त्याचा अहवाल लवकरच समोर आल्यानंतर तो अहवाल आज जर मंत्रिमंडळाची बैठक जर झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर तो अहवाल ठेवला जाऊ शकतो आणि आजच्या आज वेतन अनुदानाचा जो निर्णय आहे तो होऊ शकतो. त्यामुळे शिक्षकांचा वेतन अनुदानाचा प्रश्न हा निकाली लागू शकतो. परंतु हे होत असताना काही माहिती मात्र अजून देखील स्पष्ट झालेली नाही आहे. यामध्ये 15-11-11 जो काही शासन निर्णय आहे म्हणजे प्रचलित धोरणानुसार हे वेतन अनुदान देणार आहेत का भविष्यामध्ये वेतन अनुदानाचा प्रस्ताव आणून हा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं जाणार का, असे अनिश्चित प्रश्न जे आहे ते मात्र अजून अनुत्तरित आहे. आणि या सर्व प्रश्नांचे उत्तरं जे आहे ते आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होतील. जर प्रचलितनुसार वेतन अनुदान दिलं जाणार असेल तर तो उपसमितीमध्ये त्या पद्धतीने चर्चा होईल आणि त्याचा अहवाल मंत्रिमंडळापुढे येईल. आणि आज जर मंत्रिमंडळाची बैठक झाली तर तसा माहिती जी आहे अधिकृतरित्या आज संध्याकाळपर्यंत सायंकाळी 7 ते 8 दरम्यान आपण पुन्हा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा ही 7 Info News या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा ती जी माहिती आहे आजची जर मंत्रिमंडळ बैठक झाली त्याच्यामध्ये जर शासन निर्णय आज जर झाला ती माहिती अधिकृतरित्या आपण पुन्हा बघणार आहोत.
तर या पद्धतीने आज वेतन अनुदानाचा प्रश्न मार्गी लागू शकतो ही प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. याचं कारण एवढंच, ही माहिती स्वतः शिक्षक आमदार पदवीधर आमदार महोदय यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांकरिता देण्यात आलेली आहे. याचं कारण एवढंच, महाराष्ट्रातील सर्व शिक्षक जे आहे हे अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये आहे. विविध शिक्षक तणावाखाली आहे, अनेक शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि शिक्षकांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती पगार जमा व्हावा याकरिता शिक्षक आमदार पदवीधर आमदार त्याचसोबत महसूल मंत्री, शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, स्वतः शरद पवार साहेब व इतर सर्व कॅबिनेट दर्जाचे मंत्री महोदय जे आहे ते प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश येवो ही देखील शिक्षकांची एक प्रमुख मागणी आहे. सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी देखील प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये आज सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहे, शिक्षक आमदार उपस्थित आहे, पदवीधर आमदार उपस्थित आहे. कारण लवकरच जी शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार यांची इलेक्शन जे आहे निवडणुका घोषित होऊ शकतात, त्या घोषित जर झाल्या तर आचारसंहिता लागू शकते आणि हा निर्णय पुन्हा प्रलंबित पडू शकतो. त्यामुळे आजच्या आज निर्णय होण्याची दाट शक्यता तयार झालेली आहे. अशीच माहिती पुढे आल्यानंतर ती पण आपण वेळोवेळी बघणार आहोत.